वीज पूर्ण वेळ मिळत नाही, ती खंडित वीज मिळते, पूर्ण दाबाने मिळत नाही, याकरता सगळ्यावर आपण कारवाई करून चांगल्या पद्धतीने वीज या शेतकऱ्याला देणार आहात काय? माननीय अध्यक्ष महोदय, खरंतर मालेगावशी संबंधित प्रश्न होता पण त्याचा स्कोप वाढलाय. मालेगावच्या या पर्टिक्युलर केसमध्ये एकूण आपण जर बघितलं तर एकूण जे काही तास आपण वीज देतो त्याच्या 0.87% एवढंच त्याच्यामध्ये खंड पडला. आणि तो पडण्याचं कारण असं होतं की आपण एचव्हीडीएसच्या माध्यमातून तिथे 10 MVA दोन वाहिन्या उभारत होतो, त्याचं काम आता पूर्ण झालं, त्यामुळे इथला प्रश्न आता संपलाय. आता इथे वीज कनेक्शन तुटण्याचं किंवा खंड पडण्याचं कारण नाही. पण ही वस्तुस्थिती आहे की राज्यामध्ये मी देखील आता डीपीडीसीच्या निमित्ताने जवळजवळ सगळ्या विभागांमध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या बैठका घेतल्या आणि प्रामुख्यानं जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त मागणी जर आमदारांची कुठली होती तर ती ट्रान्सफॉर्मर जळतात आणि लवकर ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. मला नेहमीप्रमाणे आमच्या महावितरणने सांगितलं आम्ही 2 दिवसात देतो, पण मी त्यांना सांगितलंय खरं नाही, 2 दिवसात तुम्ही देत नाही. आणि म्हणूनच या बजेटमध्ये आपण स्पेशली म्हणजे साधारणपणे आपण त्यांना ट्रान्सफॉर्मर करता वगैरे पैसे आपण देत नाही, ते महावितरणचे असतात, पण बजेटमधनं आपण स्पेशली तिथे पैसे देतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रान्सफॉर्मर्सचा पूल तयार करण्याकरता, जेणेकरून एकदा ट्रान्सफॉर्मर गेलं की ते सुधारून यायला 7 दिवस 10 दिवस लागतात आणि मग लोक बिना लाईनचे राहतात. आणि म्हणून ही सगळी वाढती मागणी पाहता यावेळेस बजेटमधनं ट्रान्सफॉर्मर्सचा पूल तयार करण्याकरता आम्ही त्यांना पैसे दिलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचा पूल आम्ही तयार करतो आहोत, जेणेकरून आपलं ट्रान्सफॉर्मर जर ओव्हरलोड झालं आणि ट्रान्सफॉर्मर जर जळालं तर पहिले रिप्लेस झालं पाहिजे आणि मग रिपेअर झालं पाहिजे. या दृष्टीनं ही कारवाई आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. बाकी आपण जे सांगताय ती वस्तुस्थिती आहे. आज ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात, याचं कारण आहे की आपण मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर्सवर लोड तयार केलाय. जे ट्रान्सफॉर्मर 100 करता डिझाईन आहे त्याच्यावर 200 लोड आहे आणि म्हणून हा लोड कसा कमी करता येईल याकरता आरडीएसएसची स्कीम आपण आणली आहे. आरडीएसएसच्या स्कीममध्ये जवळजवळ 39,000 कोटीची गुंतवणूक आपण करतोय, त्याचं काम आता सुरू करतो आहोत. याच्याने ट्रान्सफॉर्मर्सचा लोड कमी होईल आणि ही जी दुसरी योजना आहे त्या योजनेमुळे एखादा ट्रान्सफॉर्मर जर जळाला तर तो लवकर रिप्लेस होण्याकरता मदत होईल. पहिला जो प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारला आहे निश्चित ते योग्य सजेशन आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा वेंडर असला पाहिजे, त्यामुळे हा वेंडर बेस निर्माण करावा लागतो. काही एका दिवसात होणार नाही, पण हा वेंडर बेस निर्माण करण्याच्या दृष्टीनं आम्ही आपला स्किल डेव्हलपमेंट विभाग असेल किंवा इतर विभागांची मदत घेऊ आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचा वेंडर बेस हा निश्चितपणे तयार करू. दुसरा विषय जो सन्माननीय सदस्यांनी सांगितला की आपल्या सौर ऊर्जीकरणाचा जो आपला फिडर सोलरायझेशनचा जो विषय आहे त्याच्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्या मला लक्षात आणून द्यायचं आहे की नुकतीच त्या संदर्भात एक प्रीबिड बैठक आम्ही घेतली आणि त्या प्रीबिड बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर्स येत आहेत आणि साधारणपणे 3 रुपये 10 पैसे ते 3 रुपये 40 पैशाच्या रेंजमध्येच येत आहेत आणि भविष्यामध्ये त्याला वाढवून देण्याचं याकरता कारण नाही आहे की टेक्नॉलॉजी बदलते आहे आणि बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघा की जेव्हा सोलर सुरू झाला तेव्हा आपण जेव्हा सोलरायझेशन सुरू केलं तेव्हा 18 रुपये रेट देत होतो, मग 13 रुपये देत होतो, तिथपासून आपण 3 रुपये, त्यामुळे टेक्नॉलॉजीने तो रेट कमीच होणार आहे, तो वाढणार नाही आहे आणि म्हणून तो सगळा विचार करून साधारणपणे ही रेंज ठरवलेली आहे, त्यामुळे त्याला वाढीव देण्याचं कारण नाही आणि या रेंजमध्ये आता इन्व्हेस्टर आपल्याकडे येत आहेत म्हणून ही रेंज सध्या तरी आपण ठेवली आहे. सन्माननीय भुजबळ साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये मुळात आरडीएसएसची योजना आपण याकरताच आणली. आज काय होत आहे भुजबळ साहेब, जिथे 60 का 65 आपला ट्रान्सफॉर्मर आहे तिथे 100 पेक्षा जास्त लोड गेलाय आणि मग तो सुधारून आणला तरी लोड जास्ती असल्यामुळे तो पुन्हा जातो. त्यामुळे एकतर आरडीएसएसच्या योजनेमध्ये आता हे नवीन लोड लक्षात घेऊन आपण ट्रान्सफॉर्मरची रिप्लेसमेंट करतोय आणि नवीन किंवा जिथे जास्त समजा लोड झालेला आहे तर मग अजून एक 65 लावून उर्वरित त्याच्यावर आपण ट्रान्सफर करतो. ही आरडीएसएसची योजना जस्ट आपण आता सुरू केली आहे, जवळजवळ 3 वर्ष कारण 39,000 कोटीचं काम आहे, 3-3.5 वर्ष याला लागतील पण त्यांनी लोड कमी होईल. तोपर्यंत हा मधला उपाय आहे की ज्याच्यामध्ये आपण हे ट्रान्सफॉर्मर्स घेतो आहोत आणि त्याचा पूल तयार करतो आहोत आणि ज्या प्रकारे कुठे साहेबांनी सांगितलं त्याप्रकारे आपला तो प्रयत्न आहे. दुसरं, दिवसा वीज
दिली पाहिजे या मताचे आपण सगळेच आहोत, पण आता या ठिकाणी वसे पाटील साहेब आहेत, दादा आहेत, ज्यांनी हा खातं माझ्यापेक्षा जास्त काळ सांभाळलाय. मी तर या खात्यात फार नवीन आहे, मला 9 महिने झाले आहेत. पण मुळात ही जरी आपली इच्छा असली तरी त्याला जोपर्यंत अल्टरनेट आपण उभा करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये इतके वर्षात नाहीतर कुठल्या तरी सरकारने देऊनच टाकलं असतं. म्हणूनच आपण ही सोलर फिडरची योजना जी आणलेली आहे ती आणण्याचं कारणच ते आहे. आता याच्यात एक अजून प्रयत्न आमचा चालू आहे. मी काही वेंडरशी असं बोललोय की तुम्ही स्वॅपेबल बॅटरीचे आम्हाला पंप्स तयार करून द्या, कारण रात्रीला आपली वीज स्वस्त आहे, तर रात्री त्यांनी बॅटरी चार्ज करायची आणि सकाळी दिवसभर त्यांनी ती वापरायची. त्याचेही काही प्रयोग आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. टेक्नॉलॉजी बदलत असल्यामुळे आपल्याजवळ काही उपाय येत आहेत आणि म्हणून सोलर फिडर हा सगळ्यात मोठा उपाय. आणि मी जसं सांगितलं की आपण जे केले 17 पासून सगळे यशस्वी आहेत, त्या ठिकाणी दिवसा वीज मिळते आहे आणि म्हणून आपण आता हे अत्यंत वेगानं सोलर फिडरायझेशनचं काम जे आहे हे निश्चितपणे या ठिकाणी करू. आणि तिसरं मी पुन्हा सांगतो, मी कालही दादांनी विचारलं होतं त्यावेळी सांगितलं होतं की पहिल्यांदा तर ह्या सूचना मी कालच दिल्या आहेत की इंडिव्हिज्युअल कोणी बिल भरलं नाही म्हणून फिडर वरनं कनेक्शन कापणं हे चुकीचं आहे, ते केलं जाणार नाही, ते करू नये असं सांगितलंय. आपण सांगितलं तरी लगेच सुधरत नाही मला कल्पना आहे, पण ते स्ट्रिक्टली त्याचा फॉलो करून ते सुधारू. आणि दुसरं, काल मी इथे स्टॅटिस्टिक दिलं की जवळजवळ 15-16 लाख असे ग्राहक आहेत की ज्यांनी गेल्या 8 वर्षामध्ये किंवा 5 वर्षात एकही बिल भरलं नाही, एकही नाही. तर त्यांना आपण एवढीच इतरांचं कोणाचंही कट करत नाही आणि त्यांनाही काय म्हणतोय, फक्त चालू बिल भरा. तुम्ही 8 वर्षात बिल भरलं नाही, एक चालू बिल भरा, या व्यतिरिक्त कोणाचंही कनेक्शन आम्ही कापत नाही. पहिला जो प्रश्न विचारला उत्तर बिलकुल चुकीचं नाही. HVDS आपण का करतो, ते याकरता करतोय की तिथे ओव्हरलोड होत आहे, तिथे वारंवार फेल्युअर होत आहे, त्या ठिकाणी रोहित्र जळतंय. त्यामुळे ह्या चारही कारणं जे दिली आहेत ते चारही कारण योग्यच आहेत आणि त्या चार कारणाचा उपाय म्हणून आपण HVDS कडे चाललोय आणि ते काम आता आपण पूर्ण केलंय. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता तो प्रश्न उरणार नाही म्हणून मला उत्तरात कुठली विसंगती वाटत नाही. दुसरा जो आपण मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, तर निश्चितपणे आपण जे सोलरच्या संदर्भात सांगितलं आपल्या इथली मी माहिती घेईल, पण आपण यापूर्वी जे प्रकल्प केलेले आहेत त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपण दिवसा वीज देतोय, त्यामुळे आपल्या प्रकल्पामध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणी आपण निश्चितपणे बघू. RDSS मध्ये आपण जे सांगितलं नुसते लॉसेस कमी, म्हणजे लॉसेस कमी करण्याकरता नुसता ट्रान्समिशनचा विषय नाही, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत RDSS मध्ये. त्यामुळे लोड कमी केल्याशिवाय लॉसेस कसे कमी होतील, त्यामुळे लोड कमी करण्याचा देखील विषय त्याच्यामध्ये आहे. HVDS सगळ्या प्रकारचे विषय त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे RDSS ही योजना झाल्यानंतर लोड कमी होईल आणि त्यातनं हा प्रश्न सुटेल. पण तोपर्यंत आपण हा पूल तयार करून त्या पूलच्या माध्यमातून हे मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. की आपण ज्या पद्धतीने मध्य प्रदेशचं अभिनंदन केलं की त्यांनी ज्या पद्धतीने तिथल्या शेतकऱ्यांची थकबाकी माफ केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची थकबाकी माफ करणार का, हा माझा प्रश्न अध्यक्ष. अशोक चव्हाण साहेब जर काल सभागृहात असते तर हा प्रश्न त्यांनी विचारलाच नसता. सोयीच्या वेळेला सोयीचे प्रश्न आपण विचारता. मध्य प्रदेश सरकारनी कोरोनाच्या काळामध्ये, कोरोना संपल्यानंतर जी महाराष्ट्रात मागणी होती की कोरोनाच्या काळात भरमसाठ बिलं आली आहेत ते माफ करा, ते बिलं माफ केले होते, तीच मागणी तुमच्या सरकारकडे केली होती, तुम्ही केली नाही, फुटकी कवडी दिली नाही, एक पैसा दिला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, हे त्यांचं म्हणणं योग्य आहे की आपल्या हे खरं आहे की आपल्या तिन्ही कंपन्या आहेत, विशेषतः 2 कंपन्या ज्या आहेत याच्या बॅलन्स शीटवर थकबाकी मोठी दिसते आहे आणि हे गंभीरच आहे, हे अडचणीचं देखील आहे. पण तरी देखील मी ज्यावेळेस तुलनात्मक बघतो दादा, इतर राज्यांच्या तुलनेत आजही आपल्या तीनही कंपन्या, इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेत तीनही कंपन्यांची बॅलन्स शीट आपली चांगली आहे. पण आपण स्ट्रेसमध्ये आहोत, त्या स्ट्रेसमधनं बाहेर निघण्याकरताच पहिल्यांदा केंद्र सरकारने आपल्याला एक योजना दिली, आता दुसरी योजना केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्याच राज्यांना त्यांची बॅलन्स शीट ठीक करण्याकरता, म्हणजे त्यांच्या कंपन्यांची, केंद्र सरकार मदत करते.